मंडळी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे विजन संस्थेने निर्मित केलेली सावळ्याची जणू सावली ही मालिका लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून कोण झळकेल असा प्रश्न चाहते नेहमीच विचारताना दिसले. तर या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर झी मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरती शेअर करण्यात आलेल्या प्रोमो व्हिडिओला असे कॅप्शन देण्यात आले आहे की तिच्या आवाजाची गोडी प्रत्येकाला लागली, रूपानं ती सावळ्याची जणू सावली. या प्रोमोमध्ये दिसते की या मालिकेतील नायिकेच्या आवाजाने सर्वजण अगदी मंत्रमुग्ध झाले आहेत. तिला गावातील लोक पांडुरंगाची सावली असे म्हणून संबोधत आहेत. एक काका म्हणताना दिसत आहेत की जेवढा गोड आवाज आहे तेवढीच दिसायला गोड असती तर. दरम्यान या प्रोमोमध्ये नायिका माझे माहेर पंढरी हे भावगीत गाताना दिसते. त्यानंतर विठूच्या पावलावर जलाभिषेक करून फुलंही वाहताना दिसते. यावेळी अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला आहे. ही अभिनेत्री प्राप्ती रेडकर आहे. तर प्राप्ती या अगोदर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका काव्यांजलीमध्ये दिसली होती. तर अभिनेत्रीने नव्या मालिकेत पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय नव्या प्रोजेक्टसाठी तिला शुभेच्छाही देताना दिसतंय. मात्र झी मराठी वाहिनीला या नव्या प्रोमोनंतर ट्रोलरचा सामना करावा लागतोय. या मालिकेतील नायिका सावळी दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांनी असा सवाल उपस्थित केलाय की गोऱ्या अभिनेत्रीला मेकअप करून सावळं का दाखवलं जाते. अनेकांनी याची तुलना रंग माझा वेगळामधील रेशमा शिंदेशी केलेली दिसते. एका युजरने तर लिहिले हे गोऱ्यांना काळं करून का दाखवतात, तर एकाने लिहिले मराठीमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत तरी गोऱ्या अभिनेत्री का घेतात, तर एकाने लिहिले तुम्ही एखाद्या सावळ्या रंगाच्या मुलीलाच का कास्ट करत नाही. दरम्यान या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार दिसतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या नव्या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.